अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट ही परीक्षा घेण्यात आली। शाळेतील प्रिन्सिपल फिरोजा खान यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेचे सर्व नियोजन आखले होते। देशातील विविध सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS आणि BDS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावरील सामान्य प्रवेश परीक्षा असलेली ही नीट एक्झाम जामनेरसारख्या ग्रामीण भागात जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आली असून कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सर्व शासकीय नियमांचे पालन या परीक्षेदरम्यान करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वतीने विशेष सुविधा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या होत्या। नमस्कार, मी मनीषा चौधरी जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये असिस्टंट टीचर म्हणून काम करते। आमच्याकडे रविवारी 13 सप्टेंबरला नीट एक्झाम घेतल्या गेली। तर या एक्झामसाठी आम्ही सर्वांनी खूपच म्हणजे प्रयत्न केले। कोरोनाची पार्श्वभूमी पाहता जे अरेंजमेंट करायची होती आमच्या प्रिन्सिपल मिसेस फिरोजा खान मॅडम यांच्या निर्देशनाखाली आम्ही सर्व अरेंजमेंट एकदम व्यवस्थित केली। जसं तिथूनच गेटपासूनच तिथे पूर्ण लॉक केलेलं होतं। बाकीचे जे त्यांचे पॅरेंट्स वगैरे होते त्यांची पार्किंग तिकडेच होती। त्याच्यानंतर जे मुली वगैरे होत्या, मुली आणि मुलं यांना आम्ही सेपरेट केलेलं होतं दोघांना। जशा मुलीमध्ये येत होत्या तिथे आम्ही लेडीज टीचर ठेवलेले होते चेकिंगसाठी। तर त्यांची सर्वांची प्रॉपर चेकिंग, प्रॉपर त्यांचे सॅनिटाईज, हात वगैरे सॅनिटाईज करणे, तसेच त्यांना ग्लोव्ज वगैरे प्रोव्हाइड करणे, ते सर्वच आम्ही तिथूनच सुरुवात केलेली होती। त्याच्यानंतर जसे मुली इथे यायच्या त्यांना इथे पण आपल्या लेडीज टीचर होत्या, या साईडने जेंट्स टीचर उभे होते आणि मुलं आणि मुली दोघांची सेपरेट चेकिंग होत होती। तर ह्या ज्या रूम होत्या इकडच्या, तर याच्यामध्ये सुद्धा त्यांचे जे डॉक्युमेंट्स होते तर ते सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपरली चेक करण्यासाठी तिथे लेडीज टीचर होत्या। मेटेलाईक मशीन्स होतं तिथे चेकिंगसाठी त्यांना, तर सर्व व्यवस्थितरित्या तिथे चेक केलं गेलं। आणि बाकीचे जर त्याच्यानंतर त्यांची जी चेकिंग वगैरे होती ती सर्व आम्ही प्रॉपर केली, कोणाला काहीच प्रॉब्लेम आला नाही। त्याच्यानंतर त्या जे जसे मुलं क्लासमध्ये गेले तिथे पण त्यांना त्यांचे क्लासरूम वगैरे सांगण्यासाठी आम्ही शिक्षक प्रोव्हाइड केलेले होते। तिथेसुद्धा सॅनिटाईज प्रोव्हाइड केले, त्यांनी जे मास्क घातलेले होते ते आम्ही काढून घेतले, आमच्याकडून आम्ही त्यांना नवीन मास्क पुरवले। आणि त्याच्यानंतर वेळोवेळी त्यांना सॅनिटाईज करणं, इन्फॉर्मेशन देणं, म्हणजे कोण इन्फॉर्मेशन वगैरे कशी फिलअप करायची, आमचे जे सुपरवायझर्स होते, इन्व्हिलेटर होते, ते सर्वच। आणि ग्लासऐवजी आम्ही बॉटल त्यांना प्रोव्हाइड केल्या, म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमी बघता सर्व एकदम प्रॉपर केअर आम्ही त्या सर्वांची घेतली। बॉटल्स वगैरे प्रोव्हाइड करणं, मध्ये मध्ये त्यांचे हँड सॅनिटाईज करणं, त्याच्यानंतर
जसे ते जातील ब्लॉकमधून जसे बाहेर निघतील त्याच्यानंतर परत त्यांचे मास्क आम्ही चेंज केले, त्यांचे हँड सॅनिटाइज केले, त्यांचे जे ग्लोव्ज वगैरे ते पण आम्ही काढून घेतले आणि एका डस्टबिनमध्ये आम्ही टाकले. त्यांनी जे मास्क घरून आणलेले होते ते त्यांनी वेअर केले इथे. तर ही जी एक्झाम आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मुलं याच्यासाठी खूप तयारी करतात. हे सर्व पाहून मुलांना आम्ही वेळोवेळी म्हणजे खूप कोऑपरेट केलं इथे. आमच्या ज्या मॅडम आहे प्रिन्सिपल मॅडम, त्यांनी सर्वच एकदम व्यवस्थितरित्या हँडल केलं आणि इतकी व्यवस्थित अरेंजमेंट आमच्या स्कूलमध्ये केलेली होती की सर्व पॅरेंट्स पण ज्या मुलांसोबत आले किंवा मुलं आले ते पण खूप हे होते. म्हणजे जी भीती त्यांच्या मनात होती कोरोनाची, बरेच मुलं होते ॲबसेंट पण मग जे मुलं होतेत तर त्या मुलं म्हणजे खूप सॅटिस्फाईड होते ते अरेंजमेंट बघून वगैरे की इतकी चांगली अरेंजमेंट इथे केलेली आहे. आणि कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांनी जे वेअर केलेलं आहे ते यावेळेस सगळं बॅन होतं की ते काढायचं नाही वगैरे तसे इन्स्ट्रक्शन आम्हाला होते. जसं मुलांची जे चेकिंग वगैरे होते तिथे मुलं खूप घाबरून जातात, तर ह्यावेळेस आम्हाला अगोदरच इन्स्ट्रक्शन दिलेले होते. तर त्याच्यामुळे आम्ही मुलांना खूप कोऑपरेट केलं आणि त्याच्यामुळे मुलांनी पेपर खूप व्यवस्थितरित्या इथे लिहिले. तर म्हणजे सगळ्यात दूर जसे जे टीचर्स केलेले होते अरेंज तर त्यानुसार ते सगळे आपली ड्युटी प्रॉपरली करत होते. प्रत्येक ठिकाणी तीन तीन चार चार टीचर्स आम्ही ठेवलेले होते आणि सोशल डिस्टन्सिंग सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग जे होतं त्याचं व्यवस्थितरित्या पालन मुलांकडून आणि शिक्षकांकडून करून पण केलं गेलं. सपोज आम्ही बॉक्स वगैरे पण स्क्वेअरमध्ये इथे केलेले होते तर एका बॉक्समध्ये एक मुलगा उभा राहील तर त्याच्यानंतर 6 फीटच्या अंतरावर 6 फीट तर दुसरा मुलगा तिथे सोशल डिस्टन्सिंगने उभा होता. म्हणजे हे सर्व इतक्या व्यवस्थितरित्या पाळण्यात आलं सर्व गोष्टींचे जे गव्हर्नमेंटने लावून दिलेले कोरोनासाठी त्या सर्वांचे ॲक्युरेट पालन आम्ही या ठिकाणी केलं. सर्व रूल्स अँड रेग्युलेशन आम्ही फॉलो केले कोरोनाचे. तर अशा रीतीने ही जी एक्झाम आहे नीट एक्झाम ती आमच्या स्कूलमध्ये एकदम व्यवस्थितरित्या घेतली गेली. मागच्या वर्षी आमचं फर्स्ट इयर होतं नीट एक्झामचं तर त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम आम्हाला आले पण ह्यावर्षी आम्ही खूप ट्रेन होऊन गेलो होतो. त्याच्यामुळे खूप व्यवस्थितरित्या आम्ही एक्झाम हँडल केली. सर्व आमचे जे सुपरवायझर्स होते इन्व्हिजिलेटर त्यांनी पण मुलांना खूप कोऑपरेट केलं. बाकी जे होते आमचे नॉन टीचिंग स्टाफ त्यांनीसुद्धा वेळोवेळी मुलांना सॅनिटाईज करणं, त्यांचे हँड्स वगैरे ग्लोव्ज घालायला सांगणे, मास्क कंपल्सरी करणे, हे सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पाहिल्या गेल्या. आणि टेम्परेचर वगैरे पण आम्ही सर्व मुलांचे चेक केले. जसे मुलांनी मध्ये एंट्री केली तर त्याच ठिकाणी त्यांचं टेम्परेचर चेक करण्यात आलं. तर अशा रीतीने एक मेडिकल स्टाफसुद्धा आम्ही ठेवलेला होता. सपोज कोणाला जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठीसुद्धा आम्ही इथे सोय केलेली होती. मुलींची चेकिंग एकदम व्यवस्थितरित्या केली गेली, काहीच प्रॉब्लेम आलेला नाही कोणालाच. तर अशा रीतीने ही जी एक्झाम आहे तर तुम्ही हे बघू शकता, हे जे पॅम्फलेट्स वगैरे आम्ही लावलेले आहेत सर्व, तर हे कोविड-19 रिलेटेड आहे. तर या ठिकाणी सर्व इन्स्ट्रक्शन्स मुलांनी फॉलो करण्यासाठी इथे वेळोवेळी आम्ही सर्व ठिकाणी लावलेले आहेत. प्रॉपर डिस्टन्सिंग, मास्क जिथे लावायचे, हँड ग्लोव्ज इथे कंपल्सरी आहेत. तर अशा रीतीने हे सर्व इन्स्ट्रक्शन मुलांनीसुद्धा पाळले, म्हणजे त्यांनीसुद्धा आम्हाला खूप कोऑपरेट केलं. तर म्हणजे अशा रीतीने ही एक्झाम आम्ही या ठिकाणी कंडक्ट केली. आणि तुम्ही बाकीचे जर रूम वगैरे तुम्ही बघाल तर सर्व अजून म्हणजे सिस्टमॅटिकच तुम्हाला दिसेल की कुठे कोणती चेकिंग झालेली आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.